असे अंकासाठी चिन्ह वापरली आहे ती पुढील प्रमाणे, यावरून यस अधिक ई भागिले ओ वजा त्रिकोण या पदावलीची किंमत किती येईल हे आपल्याला खालील तक्त्यावरून शोधायचं आहे. यामध्ये अंकासाठी काही चिन्ह दिलेली आहे. शून्य या अंकासाठी हा आर हा चिन्ह संकेत वापरलेला आहे. एक या अंकासाठी टी हा चिन्ह संकेत वापरलेला आहे. दोन या अंकासाठी त्रिकोण हा चिन्ह संकेत वापरलेला आहे. तीन या अंकासाठी व्ही हा चिन्ह संकेत वापरलेला आहे. चार या अंकासाठी ओ हा चिन्ह संकेत वापरलेला आहे. पाच या अंकासाठी बी हा चिन्ह संकेत वापरलेला आहे. त्यानंतर सहा या अंकासाठी चौकोन हा चिन्ह संकेत वापरलेला आहे. सात या अंकासाठी ऍट हा चिन्ह संकेत वापरलेला आहे. आणि आठ या अंकासाठी अक्षर वापरलेला आहे. नऊ या अंकासाठी यस हे अक्षर वापरलेलं आहे. म्हणजे या माहितीवरून आपल्याला यस अधिक ई भागिले ओ वजा त्रिकोण या पदावलीची किंमत आपल्याला शोधायची आहे. सर्वप्रथम आपण पदावलीतील माहिती चिन्ह संकेतामध्ये काय काय दिलेली आहे ती लिहून घेऊया. मग सांकेतिक भाषेत यस साठी नऊ हा अंक वापरलेला आहे. ई साठी आठ हा अंक वापरलेला आहे. तो लिहून घेऊयात. ओ या चिन्ह संकेतासाठी चार हा अंक वापरलेला आहे. तोही लिहून घेऊया. ओ बरोबर चार. त्यानंतर शेवटचं चिन्ह आहे त्रिकोण. त्रिकोण या चिन्ह संकेतासाठी दोन हा अंक वापरलेला आहे. यावरून प्रश्नातली पदावली आपण लिहून घेऊया. यस अधिक ई भागिले ओ वजा त्रिकोण या पदावलीमध्ये सांकेतिक भाषेतील किंमत लिहूया. यस साठी नऊ हा अंक वापरलेला आहे. नऊ अधिक ई साठी आठ हा अंक वापरलेला आहे. भागिले ओ साठी चार हा अंक वापरलेला आहे. वजा त्रिकोण साठी दोन हा अंक वापरलेला आहे. मग पदावलीची किंमत शोधण्यासाठी आपल्याला गणितातील कंचे भागू बेव या नियमाचा वापर करून सर्वप्रथम भागाकार ही क्रिया करावी लागेल. म्हणजे कंचे भागू बेव हा नियम जर वापरायचा असेल तर सर्वप्रथम कंसातील बाब सोडवावी, त्यानंतर भागाकार, त्यानंतर गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या गणिती प्रक्रिया क्रमाने त्या उदाहरणामध्ये आलेल्या असतील त्यानुसार त्या सोडवाव्या. मग सर चला तर मग या पदावलीमध्ये सर्वप्रथम भागाकार ही क्रिया येईल. म्हणून आठ भागिले चार ही क्रिया आपण सर्वप्रथम सोडवूया. नऊ आहे तसेच चार दोन्ही आठ वजा दोन आहे तसेच. यावरून पुढची क्रिया आपण करूया. नऊ अधिक दोन अकरा वजा दोन आहे तसेच. शेवटची क्रिया वजा बाकी ती आता आपण करूयात. अकरा वजा दोन नऊ. आणि जर आपण पर्याय बघितले पर्यायामध्ये आपल्याला अंक दिलेले नाही म्हणून नऊ या अंकासाठी कोणता चिन्ह संकेत वापरलेला आहे यस. मग यस चिन्ह संकेत ज्या ठिकाणी आहे तो म्हणजे आपला उत्तराचा पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक चार.